बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जेव्हा डबघाईस आलेली होती तेव्हा काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कुठलीही मदत केली नव्हती, तसंच जिल्ह्यामधील काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यानं मदत केली नाही. आज ती बँक वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांनी मदत केली, त्यामुळे शेतकऱ्यांची बँक वाचलेली आहे. अजित पवार जर जिल्हा सहकारी बँकेला मदत करत असतील तर मी दादांसोबत जाण्याचा विचार करेन, असं शिंगणे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे राजेंद्र शिंगणे हे सुद्धा आता अजित पवार गटाच्या वाटेवरती आहेत असंच म्हणावं लागेल. आजच्या या परिस्थितीमध्ये शिंदे फडणवीस सरकारमध्ये माननीय दादा त्या ठिकाणी सामील झाले. त्यांनी मला 2-3 वेळा सांगितलं आणि सांगून मी जर त्यांच्याबरोबर राहिलो, त्यांना जर सहकार्य केलं तर या सरकारकडनं आपण या बँकेला पूर्णपणे मदत मिळवून घेऊ, अशा प्रकारचं आश्वासन त्यांना मला दिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी विचार करतो आहे, अजून पूर्ण निर्णय घेतलेला नाही, मी विचार करतो आहे की दादांना यामध्ये साथ देऊन जिल्हा सहकारी बँकेचं पूर्णपणे पुनर्वसन करून घेण्यात यावे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.